100 डक के डिवाइड करना रहता है। ओके मित्रांनो, दादा म्हणतात की तिकडे साप गेलेला आहे, बघूया आता आपल्याला लोगाव आणि डायमंड वॉटर पार्क औरंगाबाद पार्क फेस्ट टू रेकॉर्ड केले आहे। तिकडे आतमध्ये साप गेलेला आहे छोटासा म्हणतात, बघूया नेमकं कोणता साप आहे। महत्वाचं म्हणजे मी विषय असलेलं साप आहे। तर महत्वाचं म्हणजे हा जो साप आहे आपल्या भागातील विषारी जातीचा रसल वायपर, लोक काय करणार माहिती आहे सापाला अजगर किंवा अजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि जिकडे तो चावला जातो तो भाग आपल्याला गँग्रीन म्हणजे पूर्णपणे सोडून कट करायला लागतो। तर आता साप बघून घ्या, आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाळा सुरू झाला की हा घन जातीचा जो साप आहे तो अंडे न देता सरळ पिल्लाला जन्म देत असतो आणि त्या घनच्या म्हणजे जी मादा आहे तिच्या साईजवर डिपेंड असतं, तिने 30 पिल्ले दिले, 40 दिले, 50 दिले अथवा 60 पिल्ले दिलेले। तर हा छोटासा साप आहे, तुम्ही बघा बरेचसे लोक या सापाला काय करतात आजगर आणि आजगरचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि बाईट करून घेतात। हा बॉक्स खाली गेलेला आहे, तो आपण बघूया कसे बदलतील। तर बघा तो कसा बसला होता, अंग पूर्णपणे चपट करून कशा पद्धतीने तो आतमध्ये बसला, त्याच्या खाली गेलेला होता, बसला गेलेला होता नाही का। तर बघू शकता कशा पद्धतीने दिसतोय, तुम्हाला तोंड त्याचं त्रिकोणी आकारावर चपट, अंगावर शंकरपाळी सारखे गोल गोल ठिपके, पोटाकडील भाग बघा कसे गोल गोल धब्बे दिसतात, पूर्णपणे शरीर येते कशा पद्धतीने दिसते बघा। जर मोठा असेल ना जाड आणि रड दिसतो, दिसायला शांत मंद पण डिवोर्सला गेला असता, डिवोर्सला गेला असता तो काय करतो शरीराचं पूर्णपणे त्याच्यात वेटळ करून हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपण ह्याला एक आयडिया करणार आहे, इकडं घेऊ याच्यात आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊन आतमध्ये टाकू। पण जास्त रिस्क नाही घेत, काही ना काहीतरी आयडिया करून दरवेळेस सारखं तो सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो। आता काय करूया तिकडे घेऊया, कारण इथं पार्किंगला गाडी वगैरे होती आणि तिकडे घेतल्यानंतर मग तुम्हाला माहिती देणार आहे। आता बाहेर घेऊया मग बघू, गाडी खाली वगैरे गेला पुन्हा छोटासा आहे। एवढ्या सापाला हा जो साप आहे जेवढ्या सापाला हात न लावता आपण रेस्क्यू करा ना ते आपल्यासाठी सेफ असतं। आवाज मारतोय बघा कसा छोटासा आहे पण जर मोठा असेल ना तर आपली सेम कुकरची शिट्टी ज्याप्रमाणे आवाज करती त्याप्रमाणे ते आवाज करत असतो सेम कुकरच्या सट्टी सारखा। बघा आवाज ऐकून ही चेतावणी आणि आव्हाने आपल्यासाठी, तर जास्त वेळ नाही घेत आपण याला काय करूया
पैक करून घेऊया. बघा केली कॉइल त्याने. हे फक्त चेतावणी देण्यासाठी आता त्याने कॉल केलेली. बघा 100% तर वाईट करणार आता. आणि आता आपण त्याला काय करणार आहे, बर्नीमध्ये पॅक करूया. आपण छोटीशी बर्नी आहे त्याच्यामध्ये आपण याला पॅक करणार आहे. सापाला आपण त्रास देत नाही बऱ्याच वेळा. आणि ज्या पद्धतीने आम्ही सापाला पकडतो ना, त्या पद्धतीने तुम्ही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. मी असं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, कारण सापाला प्रत्येक सापाला जे पकडण्याची जी टेक्निक आहे ते वेगळं असतं. आणि तुम्ही काय करता, पकडण्याचा प्रयत्न करता एखादा साप बघून, आणि मग काय होतो आपल्या जीवाला धोका होतो. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व मित्र साईदास कुसो या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हा मॅडम, हा मॅडम.